ऑनलाइन नावे असताना देखील आज लाभार्थी रेशन धान्यापासून वंचित आहेत। यासंबंधी रेशन दुकानदारांशी चर्चा करून उलटपक्षी रेशन धारकांकडूनच रेशन देण्यास टाळाटाळ केली जात आहे, त्यामुळे या प्रकाराची सखोल चौकशी करून लाभार्थ्यांना रेशन मिळवून द्यावे अशी मागणी आज समाजवादी पार्टीतर्फे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आले। या प्रसंगी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष आसिफ मंसूरी, अकील अंसारी, गोरख शर्मा, जाकीर खान, रफीक शहा, योगेश भदाणे, निहाल अंसारी, इम्रान शेख, आसिफ पठाण, अल्ताप मणियार, समीर पठाण, नाविद अंसारी आदि उपस्थित होते। तो अन्नधान्य सुरक्षेचा लाभ गरीब धुळे जनतेला मिळत नाहीये आणि राशन दुकानवाले दमदाटी करतात, शिवीगाळ करतात, उडवाउडवीचे उत्तरे देतात आणि अन्नधान्याचा काळाबाजारी करत आहे। ते अशा राशन दुकानाचा बंदोबस्त झालाच पाहिजे अशा आशयाचे निवेदन आज समाजवादी पार्टी तरफ से जिल्हा पुरवठा अधिकारी साहेबांना देण्यात आले। जर त्यांच्यावर 8 दिवसाच्या आत कारवाई नाही झाली तर आम्ही 8 दिवसाच्या आत उपोषणला बसणार आहे, याची शासनाने नोंद घ्यावी और याची जबाबदारी शासनावर राहील।